रत्नागिरी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. कालपासून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 194 रिक्त पदांसाठी 29,490 एवढ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. यामध्ये कालपासून मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आज आपण रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री प्रणय अशोक यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. गेले 2 दिवशी 12 तारीखचे आपण जिल्हा रत्नागिरी जिल्हा पोलीसमध्ये भरती शिपाई पदासाठी आपण भरती आपण स्टार्ट केलेल्या आहोत. पहिल्या दिवशी आम्हाला 800 कॅन्डिडेट्स आले होते. त्यांच्या आपण शारीरिक चाचणी फिजिकल इव्हेंट्स वगैरे आपण सर्व कम्प्लीट केलेलं आहे. आजच्या दिवशी अजूनही चालू आहे अँड आतापर्यंत आपण 1300 आसपास कॅन्डिडेट्स आमच्याकडे आले होते. दर दिवशी आपण 2000 आपण टार्गेट ठेवलेलं आहे. मॅक्सिमम आपण 2000 कॅन्डिडेट्सला प्रोसेस करतोय. आज आमच्याकडे 1300 आलेले आहेत. टोटल जे आमच्याकडे कॅन्डिडेट्स आहे ते 29,500 आसपास आहेत. आणि त्यापैकी ते 12 और 13 2200 टोटल कॅन्डिडेट्स आतापर्यंत अपियर झालेले आहे. ही प्रक्रिया 28 मार्चपर्यंत ते चालणार आहे. ह्यावर्षी आतापर्यंत अत्यंत सोपा और अत्यंत तिने आता चाललेलं आहे. जे काय इव्हेंट्स आहे ते एकदम पारदर्शक माध्यमाने आपण करतो आहे. RFID चिपचा आपण वापर केलेला आहे. बायोमेट्रिक सिस्टम केलेला आहे. प्रत्येक इव्हेंटला व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे पूर्ण भरती प्रक्रियामध्ये एक पारदर्शकता और एक क्लॅरिटी आलेली आहे. तस जे काही नंबर आहे व्यक्तींचे कॅन्डिडेट्सचे ते ऑलरेडी आपण फीड केलेले आहे अँड ते ऑनलाईन फीड होत आहे. सो त्यामध्ये खाळखोळ करण्यामध्ये काही गुंजाईश आपण ठेवलेले नाही. सो वी होप की एक चांगली बॅच आम्हाला यावर्षी मिळेल.